8 दिवसापूर्वी माजी खासदार धनंजय माडिक यांनी घरपाड्याबाबतीत प्रशासनाला आपल्या पत्रकारांच्या मार्फत जे हॉटेलला घरपाडा जो खुद्द मालक म्हणून वापरलेला आहे त्या मिळकती त्यांनी भाडेकरारानं दिलेले आहे याच्या बाबतीमध्ये 8 दिवसामध्ये आयुक्तांनी आम्हाला याच्यावरती कारवाई करतो म्हणून सांगितलेलं आहे। आम्ही जवळजवळ त्याचा 15 कोटी रुपये फाळा हा थकीत आहे हा देणं क्रमप्राप्त आहे आणि याच्यामध्ये हा विषय सोडून विषयांतर करण्याचं काम त्यांचे बगल बच्चे करत आहेत। धनंजय माडकांच्या बाबतीमध्ये ते आरोप करत आहेत त्यांच्यावरती आरोप करायला किंवा त्यांनी पालकमंत्र्यांनी स्वतः आम्ही जे आता आरोप करतो आहे याच्या बाबतीमध्ये त्यांनी आमच्या समोर यावं समोरासमोर बसावं कागदपत्र त्यांनी त्यांची दाखवावी आम्ही आमची दाखवतो आणि जो 1 लाख हरकतधारकांच्यावरती कोल्हापुरातल्या जो बोजा पडलेला आहे तो यांच्या ह्या सगळ्या शिस्तीमुळं पडला आहे म्हटलं तरी या ठिकाणी वावगं ठरणार नाही। या कोल्हापूर शहराला घरपाड्यातून अतिशय चांगलं उत्पन्न या महापालिकेला मिळणार आहे महापालिकेला उत्पन्न मिळाल्यानंतर या कोल्हापूर शहराचा विकास होणार आहे याच्यामध्ये त्यांनी आपली बाजू आमच्यासमोर येऊन समोरासमोर मांडावी किंवा त्यांना जर त्या वेळ नसेल तर त्यांनी आपल्यामार्फत या जनतेसमोर मांडावी ही आमची विनंती आहे।